Electrochemical cells. बघा इलेक्ट्रोकेमिकल सेल कशाला म्हणतात इलेक्ट्रोकेमिकल सेल नेमका असतो काय तर इलेक्ट्रोकेमिकल सेल आर दो सेल द सेल व्हिच कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू केमिकल एनर्जी एंड वाइस वर्सा are called as electrochemical cell. बघा एकदम डेफिनेशन सिंपल आहे. What is electrochemical cell? The cell which convert electrical energy into chemical energy and vice versa. याचा अर्थ असा होतो की इलेक्ट्रोकेमिकल सेल हा असा सेल आहे की ज्यामध्ये इलेक्ट्रिकल जी एनर्जी राहते इट कन्वर्टेड टू केमिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट इनटू केमिकल एनर्जी आणि व्हाईस वर्साचं मीनिंग काय रिवर्स केमिकल एनर्जी कन्वर्ट इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. बघा सिंपल आहे इलेक्ट्रोकेमिकल सेल हे जनरली दोन प्रकारचे राहतात की ज्याच्यामध्ये एका ठिकाणी इलेक्ट्रिकल एनर्जी केमिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते तर दुसऱ्या केसमध्ये केमिकल एनर्जी हे इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते म्हणून आपण इथे व्हाईस वर्सा वापरलो बुलेट होते. सो द सेल व्हिच कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू केमिकल एनर्जी अँड केमिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी कॉल्ड एज इलेक्ट्रोकेमिकल सेल. हे दोन टाइपचे असतात बघा. Now it is two types. That is electrolytic cell and dusra astu voltaic or galvanic cell. Don prakarche rahatat hai. Baga. Ek astu electrolytic cell and dusra astu voltaic or galvanic cell. Ta apan kay karu? Now today's lecture we have to study electrolytic cell kashala mantat. Baga. What is electrochemical cell which convert electrical energy into chemical energy and chemical energy into electrical energy. या केस मध्ये हे जे electrochemical cell असतात ते दोन टाइपचे असतात that is electrolytic cell and voltaic cell. ओके बिफोर इलेक्ट्रोलिटिक सेल आणि व्होल्टेज सेल जाण्याच्या अगोदर आपण आणखी काही डेफिनेशन दोन डेफिनेशन सांगतो तुम्हाला त्या महत्त्वाच्या असतात पण लक्षात ठेवा इलेक्ट्रोकेमिकल सेल हे दोन प्रकारचे असतात इलेक्ट्रोलिटिक सेल आणि व्होल्टेज सेल. तर बिफोर हे जाण्याच्या अगोदर आपण काय करणार बघा आपल्याला आणखी दोन डेफिनेशन पाहिजेत कोणत्या ऍक्च्युअली बोर्ड सध्याच्या बोर्ड सिलेबस मधून त्यांना काढलेलं आहे बघा पण तरी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. एक असतो एनोड इलेक्ट्रोड एक असतो कॅथोड इलेक्ट्रोड. बघा ह्या दोन गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. लक्षात ठेवा नेहमी दोन इलेक्ट्रोड असतात एक एनोड म्हणून ऍक्ट होते एक कॅथोड म्हणून ऍक्ट होते. आता याच्यावरचे चार्जेस जे आहेत ना ते इलेक्ट्रोलिटिक सेल आणि व्होल्टेज सेल मध्ये वेगवेगळे असतात एनोड आणि कॅथोडचे. तुम्ही असं नाही म्हणू शकत एनोड इज ऑलवेज पॉझिटिव्ह और एनोड इज ऑलवेज निगेटिव्ह किंवा कॅथोड इज ऑलवेज निगेटिव्ह और पॉझिटिव्ह असं नाही म्हणू शकत. हे साईन चेंज होतात त्याच्यावर सॉरी साईन म्हणजे काय याच्यावरचे जे चार्जेस आहेत ते मे बी तुम्हाला वेगवेगळे वाटू शकतात निगेटिव्ह इलेक्ट्रोड किंवा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड असू शकतात एनोड किंवा कॅथोड. पण हे नेहमी लक्षात ठेवायचं एनोड कोणताही असो चार्ज कोणताही असो एनोड इट ऑलवेज अंडरगोज ऑक्सिडेशन. ही गोष्ट विसरायची नाही. इट ऑलवेज अंडरगोज ऑक्सिडेशन. एनोड वर जोही असेल किंवा एनोड जिथेही प्रेझेंट असेल त्याच्यामध्ये कोणती रिएक्शन होते ऑलवेज ऑक्सिडेशन. आणि कॅथोड मध्ये जर तुम्हाला म्हणायचं असेल तर इट ऑलवेज अंडरगोज रिडक्शन. हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला विसरायचं नाही. व्हॉट इज एनोड ऑलवेज अंडरगोज ऑक्सिडेशन. व्हॉट इज कॅथोड ऑलवेज अंडरगोज रिडक्शन. इट इज अ बेसिक पार्ट अँड इट इज अ व्हेरी सिंपल फंडा की एनोड वर नेहमी काय होते ऑक्सिडेशन होते तर लक्षात ठेवा कॅथोड वर ऑलवेज काय होते कॅथोड ऑलवेज अंडरगोज रिडक्शन. कीप इन माइंड डोक्यात ठेवा इम्पॉर्टंट गोष्ट आहे. चल आता आपल्याला काय करायचंय एनोड आणि कॅथोड जर समजलं असेल तर आपल्याला या इलेक्ट्रोकेमिकल सेलचे दोन टाइप्स आहेत त्याच्यापैकी पहिला टाइप शिकायचा आहे आणि आपण पहिला टाइप स्टार्ट करू जो आहे कोणता आहे ए पार्ट किंवा त्याला जे आपण म्हटले पहिला आहे इलेक्ट्रोलिटिक सेल. बघा व्हाट इज इलेक्ट्रोलिटिक सेल काय म्हणतो द सेल तेच ते डेफिनेशन आहे व्हिच कन्वर्ट बघा द सेल व्हिच कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू केमिकल एनर्जी.
called as electrolytic cell. बघा सिंपल आहे. What is electrolytic cell? हा असा सेल आहे की ज्या सेल मध्ये तुम्हाला इथं कोणाचं कन्वर्शन करावं लागेल. You have to convert electrical energy into chemical energy. बघा इथं कन्वर्शन आहे. कोणाचं कन्वर्शन आहे महत्त्वाचा पॉइंट आहे. कन्वर्ट म्हणजे हा असा सेल आहे की ज्या सेलला वापरून तुम्ही काय करू शकता, इलेक्ट्रिकल एनर्जीला कशात कन्वर्ट करू शकता, केमिकल एनर्जी. ऍक्च्युअली या केस मध्ये काय असतं बघा, या इलेक्ट्रोलिटिक सेल मध्ये काय करावं लागतो की तुम्हाला इलेक्ट्रिसिटी पास करावी लागते. आणि तुम्ही जर इलेक्ट्रिसिटी पास केली, एखाद्या पदार्थामधून इलेक्ट्रिसिटी पास केली आणि तिथे जर तुम्हाला प्युअर केमिकल भेटत असेल, केमिकल तेही प्युअर भेटत असेल, तर त्याला काय म्हणतात, इलेक्ट्रोलिटिक सेल. हा असा सेल असतो की ज्या सेल मध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचा यूज करून तुम्हाला कोणती एनर्जी तयार करावी लागते. केमिकल एनर्जी तयार करणे म्हणजे नवीन कंपाऊंड तयार करणे, नवीन पदार्थ तयार करावे लागतात तुम्हाला. तर याला म्हणतात केमिकल्स तयार करणे, नवीन केमिकल्स तयार करणे. म्हणजे इलेक्ट्रिकलचा वापर करून, इलेक्ट्रिसिटीचा वापर करून तुम्हाला केमिकल्स तयार करायचे असतील तर तुम्ही कोणत्या सेल मध्ये हे करू शकता, इलेक्ट्रोलिटिक सेल. द सेल विच कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू केमिकल एनर्जी कॉल्ड एज इलेक्ट्रोलिटिक सेल. याचे बेस्ट एक्झाम्पल लक्षात ठेवा. पण त्याच्या अगोदर इलेक्ट्रोलिटिक सेल मध्ये काय लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला, हियर बघा, हियर कॅथोड, इथं जो कॅथोड असतो ना त्याच्यावर कोणता चार्ज असतो हे नेहमी लक्षात ठेवायचं. हियर कॅथोड कंटेनिंग निगेटिव्ह चार्ज. इलेक्ट्रोलिटिक सेल मध्ये कॅथोडवर निगेटिव्ह चार्ज असते, पण कॅथोडवर नेहमीच काय होते आपल्याला माहिती आहे, इट ऑलवेज अंडरगोज, आपण अगोदरच पाहिलं, रिडक्शन. आणि जो एनोड असतो, एनोडवर चार्ज कोणता असतो माहित आहे का, पॉझिटिव्ह चार्ज. एनोडवर पॉझिटिव्ह चार्ज राहतो. आणि कोणती प्रोसेस होणार, आता एनोडवर चार्जचं काही घेणं नसते आपल्याला, पण प्रोसेस नेहमी हेच होते. आपण पहिलेच पाहिलं, एनोड ऑलवेज अंडरगोज ऑक्सिडेशन, कॅथोड ऑलवेज अंडरगोज रिडक्शन. पण जे चार्जेस आहेत, तर लक्षात ठेवा इलेक्ट्रोलिटिक सेल मध्ये कॅथोडवर नेहमी निगेटिव्ह चार्ज असतो, तर एनोडवर पॉझिटिव्ह चार्ज असतो. आणि इलेक्ट्रोलिटिक सेल म्हणजे असं असेल की ज्याच्यामध्ये काय कन्वर्ट करावं लागते, इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. सो इट इज अ व्हेरी सिम्पल पार्ट. चला इलेक्ट्रोलिटिक सेलचं एक्झाम्पल पाहू. व्हॉट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रोलिटिक सेल, इलेक्ट्रोलिटिक सेलचे एक्झाम्पल आहेत. पहिलं एक्झाम्पल पाहणार आपण, फर्स्ट एक्झाम्पल आणि महत्वाचं आहे, याचं एक्झाम्पल आहे इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन और फ्यूज्ड जनेसियम. बघा सिंपल आहे, इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन और फ्यूज्ड जनेसियम. आपल्याला हे एक्झाम्पल पाहायचे. इलेक्ट्रोलिसिस म्हणजे इलेक्ट्रिसिटी पास करणारी प्रोसेस. जेव्हा तुम्ही इलेक्ट्रोलिटिक सेल कन्स्ट्रक्ट करता तेव्हा तुम्हाला काय असतं, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी पास करावी लागते. आणि त्या इलेक्ट्रिसिटी पास केल्यानंतर तिथं जे आयन सॉल्ट वगैरे डिकम्पोजिशन होईल त्याला काय म्हणतात, इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस. द प्रोसेस इन विच डिकम्पोजिशन ऑफ सबस्टन्सेस बाय युझिंग इलेक्ट्रिसिटी कॉल्ड एज इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस. तर इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन और फ्यूज्ड सेल, इथं एक्झाम्पल आहे इलेक्ट्रोलिटिक सेल. बरं कसं, आता इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन एनएसीएल किंवा फ्यूज्ड एनएसीएल तुम्ही लिहिसाल कसं, त्याच्या अगोदर हे समजून घ्या, मोल्टन किंवा फ्यूज्ड एनएसीएल कशाला म्हणतात. तर काही नाही, एकदम सिम्पल फंडा असतो. तुम्हाला काय करावं लागेल माहितीये का, एका कंटेनर मध्ये प्युअर एनएसीएल घ्यावा लागेल, हा सॉलिड असते. तुम्हाला याला हीट द्यावं लागेल, याला तुम्ही हीट दिल्यानंतर याचं लिक्विड तयार होते आणि यालाच म्हणतात मेल्ट केलेला एनएसीएल, म्हणजे मोल्टन एनएसीएल किंवा याचं दुसरं नाव आहे फ्यूज्ड एनएसीएल. काय म्हटलं, लिक्विड एनएसीएल. बघा प्युअर असेल की इम्प्युअर असेल, प्युअरच असेल. पण मोल्टन एनएसीएल म्हणजे काय, मेल्ट केलेला एनएसीएल. मेल्ट केलेला एनएसीएल म्हणजे एनएसीएल इन द लिक्विड स्टेट. एनएसीएल ओरिजिनली सॉलिड स्टेट मध्ये असते, पण त्याला मेल्ट करून जर तुम्ही लिक्विड स्टेट मध्ये नेत असाल तर त्याला म्हणतात मोल्टन एनएसीएल. म्हणजे इथं मला जो एनएसीएल घ्यायचा आहे तो मेल्ट केलेला एनएसीएल म्हणजे लिक्विड स्टेट, म्हणजे पाणी नाही टाकायचं त्याच्यात. लक्षात ठेवा, पाणी टाकून दुसरी प्रोसेस असते, वॉटर नाही ऍड करायचं. आपल्याला काय करायचंय, जो घेतलेला एनएसीएल असेल त्याला हीट करून लिक्विड स्टेट मध्ये न्यायचं, त्याला म्हणतात मोल्टन किंवा फ्यूज्ड एनएसीएल. बघा मग आता ऍक्च्युली इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस होते कशी, तर इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस मध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन एनएसीएल मध्ये पहिले असते कन्स्ट्रक्शन. शब्द बघा हे महत्वाचे असतात, कन्स्ट्रक्शन. बर,
Electrolysis of molten or fused NaCl to be lived shakta. It is one of the electrolytic cell in which electrical energy converted to chemical energy. ते झाल्यानंतर तुम्ही सांगू शकता इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन NaCl मध्ये पहिले असते कंस्ट्रक्शन. म्हणजे आपल्याला काय तयार करावे लागेल, आपल्याला इलेक्ट्रोलिटिक सेल तयार करावे लागेल. लक्षात ठेवा, इन इलेक्ट्रोलिटिक सेल, बघा इन इलेक्ट्रोलिटिक सेल टू कार्बन किंवा ग्रॅफाइट लिहू शकता तुम्ही, टू कार्बन इलेक्ट्रोड्स आर प्रेझेंट. आउट ऑफ विच वन ऍक्ट्स ऍज ए एनोड व्हाइल other acts as a cathode. These two electrodes are deep into molten NaCl. बघा काय नाही, सिंपल आहे. हा काय म्हणतो, इन इलेक्ट्रोलिटिक सेल टू कार्बन इलेक्ट्रोड्स आर प्रेझेंट. दोन इलेक्ट्रोड्स आहे म्हणते, ग्राफाइट किंवा कार्बन इलेक्ट्रोड्स आहेत. आउट ऑफ विच वन ऍक्ट्स एज अ एनोड, अदर ऍक्ट्स एज अ कॅथोड. त्याच्यापैकी एक एनोड आहे, कॅथोड. त्याच्यानंतर हे जे इलेक्ट्रोड्स आहेत हे मोल्टन NaCl मध्ये डीप आहेत. ठीक आहे, ओके. मोल्टन NaCl ला डीप असतील, कसे असतील वगैरे वगैरे तुम्हाला सांगतो मी, लक्षात ठेवा. नंतर काय म्हणतो हा बघा, बघा सिंपल आहे. These two electrodes are also, or these two electrodes are attached to battery. The DC is there. Okay, these two electrodes are attached to battery. It is a construction. Cell's a construction. कसं कन्स्ट्रक्शन आहे माहिती आहे का, माहिती आहे का, लक्ष द्या. एक कंटेनर घ्यावं लागते तुम्हाला, बघा एक कंटेनर घेऊ आपण. सिंपल आहे प्रोसेसर. वी हॅव टू टेकिंग वन ऑफ द कंटेनर. हे आहे आपल्याकडे कंटेनर, दिसूनच राहिले तुम्हाला. बघा हे कंटेनर आहे, या कंटेनर मध्ये काय भरसाल लक्षात ठेवा. याच्यामध्ये तुम्हाला दोन इलेक्ट्रोड पुट करायचे आहे. थोडस कंटेनर खाली घेतो, बघा कंटेनर आहे. लक्ष द्या, सिंपल कंटेनर तुम्हाला घ्यायचं आहे. या कंटेनर मध्ये काय करायचंय माहित आहे का, तुम्हाला दोन इलेक्ट्रोड पुट करायचे आहेत. आपण इलेक्ट्रोड पुट करू, बघा दीज आर द इलेक्ट्रोड्स. लक्ष द्या, सिंपल असते. आणि याच्यामध्ये काय भरायचं आहे, हा भरला तुम्ही मोल्टन NaCl. हा मोल्टन NaCl याच्यामध्ये भरला. हे दोन इलेक्ट्रोड्स आहेत, हे इलेक्ट्रोड्स कशाला अटॅच करा म्हणते तो, लक्ष द्या. ना दीज टू इलेक्ट्रोड्स अटॅच टू बॅटरी. इट इज अटॅच टू बॅटरी. आता बॅटरी म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे इथं दोन इलेक्ट्रोड असतील. हा आहे निगेटिव्ह, हा आहे पॉझिटिव्ह. तुम्ही निगेटिव्हला काय म्हटलं, कॅथोड. आणि पॉझिटिव्हला आपण काय म्हटलं, एनोड. पहिलेच लिहून दिलं. बघा इथं दोन प्रकारचे ग्राफाइट इलेक्ट्रोड्स आहेत किंवा कार्बन इलेक्ट्रोड्स आहेत ना, दीज आर द इलेक्ट्रोड्स. बघा कन्स्ट्रक्शन कसं आहे, काय लक्ष देऊन राहिलं सांगा बरं. या कन्स्ट्रक्शन मध्ये, या कन्स्ट्रक्शन मध्ये आपलं लक्ष देते की दोन इलेक्ट्रोड्स आहेत जे दिसत आहे. हे दोन इलेक्ट्रोड्स, त्याच्यापैकी एक इलेक्ट्रोड हा कॅथोड आहे, दुसरा इलेक्ट्रोड हा एनोड आहे. नाउ दीज टू इलेक्ट्रोड्स आर डीप इनटू द मोल्टन NaCl. हे दोन इलेक्ट्रोड तुम्ही या मोल्टन NaCl मध्ये काय केले, पुट केले. त्याच्यानंतर हे जे दोन इलेक्ट्रोड्स आहेत ना, दीज टू इलेक्ट्रोड्स अटॅच टू बॅटरी. हे दोन इलेक्ट्रोड पुन्हा बॅटरीला अटॅच आहे. ओके, हे झालं कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन काय असतं, एकदम सिंपल. कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्ही इलेक्ट्रोलिटिक सेल तयार कसा करता, सो इन केस ऑफ इलेक्ट्रोलिटिक सेल टू इलेक्ट्रोड्स
electrons are present which are deep into the molten in a cell, and now these two electrodes are attached to battery. In these two electrodes, one of the acts as a cathode, another acts as a anode. Okay. Ata baga he zalo construction. Construction nantar kay aste maite ka? He aste construction. Yacha nantar aste working. Baga. कारण फक्त कंस्ट्रक्शन लिहून फायदा नसते. कंस्ट्रक्शन नंतर तुम्हाला लिहावं लागते वर्किंग. बर हा वर्क कसा करतो? इलेक्ट्रोलिटिक सेल वर्किंग कसा करेल किंवा वर्क काय करेल तर बघा हाऊ टू वर्क इट इज. बघा वर्किंग मध्ये काय असते? व्हेन बघा व्हेन इलेक्ट्रिसिटी इज पास through electrolytic cell. When electricity is passed in kara into electrolytic cell, then NaCl dissociate into Na positive and Cl negative, and here Na positive ions attracted towards konakade attract hote sanga bara. Here Na positive ions attracted towards cathode, while Cl negative ions are attracted towards कोणाकडे? अट्रॅक्टेड टुवर्ड्स सीएल निगेटिव्ह आयन्स, अट्रॅक्टेड टुवर्ड्स एनोड. बस हे महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला लिहिणे खूप आवश्यक आहे. काय लिहावं लागते बघा बरं आपल्याला. इट इज द सिंपल फंडा आणि इझी आहे. एनोड कडे आणि कॅथोड कडे कोण अट्रॅक्ट झाला लक्षात ठेवा. इथं एन आयन्स अट्रॅक्टेड टुवर्ड्स कॅथोड, वाईल क्लोरीन आयन्स अट्रॅक्टेड टुवर्ड्स एनोड. काय होते इकडे लक्ष द्या. जेव्हा तुम्ही बॅटरी आहे स्विच ऑन केलं, जसं स्विच ऑन केला तुम्ही, स्विच ऑन केल्यानंतर याच्यामध्ये NaCl आहे, NaCl आहे, त्याचं मोल्टन आहे, म्हणजे त्याचे आयन्स आहेत. कोणते कोणते आयन्स असतील माहित आहे का? याच्यामध्ये प्रेझेंट असतात Na पॉझिटिव्ह आयन्स. नाव दी इज द सोल्युशन कंटेनिंग Na पॉझिटिव्ह आयन्स. मोठा NaCl आहे, Na पॉझिटिव्ह आयन्स, प्लस काय असेल? हिअर ऑल्सो Cl निगेटिव्ह आयन्स आर ऑल्सो प्रेझेंट. Na पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह या मोठा NaCl मध्ये प्रेझेंट आहेत. वर्किंग मध्ये काय होते बघा. वेन इलेक्ट्रिसिटी इज पास्ड इन टू द इलेक्ट्रोलिटिक सेल, इलेक्ट्रिसिटी जशी पास केली ना तुम्ही, तसं काय म्हणते? NaCl डिसोसिएट इन टू Na पॉझिटिव्ह अँड Cl निगेटिव्ह. नंतर Na पॉझिटिव्ह Cl निगेटिव्ह पैकी Na पॉझिटिव्ह कोणाकडे अट्रॅक्ट होते? हिअर Na पॉझिटिव्ह अट्रॅक्टेड टुवर्ड्स कॅथोड. लक्षात ठेवा, जेवढे Na पॉझिटिव्ह आहेत ते कॅथोड कडे अट्रॅक्ट होतात. ऍट द सेम टाइम क्लोरीन निगेटिव्ह आयन्स अट्रॅक्टेड टुवर्ड्स एनोड. बरं, असं का होत असेल? कोण कोणाकडे अट्रॅक्ट झालं म्हटलं, याला ग्रीन देऊ आपण. बघा कोण कोणाकडे अट्रॅक्ट होताना तुम्हाला दिसत आहे. या मोल्टन NaCl मधला Na पॉझिटिव्ह कोणाकडे अट्रॅक्ट झाला? कॅथोड कडे. का बरं अट्रॅक्ट होईल? Na वर पॉझिटिव्ह चार्ज, कॅथोड वर निगेटिव्ह चार्ज, अट्रॅक्ट झाले. या सोल्युशन मधला Cl वर निगेटिव्ह चार्ज, तर या एनोड वर पॉझिटिव्ह चार्ज. सो Cl निगेटिव्ह अट्रॅक्टेड टुवर्ड्स एनोड. व्हेरी सिंपल टेक्निक आहे. काय झालं? पहिले तुम्ही एक सेल कन्स्ट्रक्ट केला, त्याच्यात NaCl भरला, मोल्टन NaCl, इलेक्ट्रिसिटी पास केली, Na पॉझिटिव्ह अट्रॅक्टेड टुवर्ड्स कॅथोड, व्हाईल Cl निगेटिव्ह अट्रॅक्टेड टुवर्ड्स एनोड. झाले, सिंपल टेक्निक्स आहे. काही डिफिकल्टी वगैरे वगैरे असेल तर तुमच्याकडे, तुम्हाला डिफिकल्टी येण्याचे चान्सेस नाही, एकदम इझी आहे. ओके, झालं. याच्यानंतर बघा, आता लक्ष द्या, हे काढून टाकतो. हे समजलं वर्किंग? बघा पुन्हा रिपीट. पहिलं कन्स्ट्रक्शन, कन्स्ट्रक्शन मध्ये काय घेतलं? सेल घेतला, इलेक्ट्रोड डिप्स केले, ते इलेक्ट्रोड बॅटरीला अटॅच केले, आणि कशामध्ये डिप केले? मोल्टन NaCl. वर्किंग मध्ये इलेक्ट्रिसिटी पास केली, Na पॉझिटिव्ह अट्रॅक्टेड टुवर्ड्स कॅथोड, व्हाईल Cl निगेटिव्ह अट्रॅक्टेड टुवर्ड्स एनोड. झाली प्रोसेस. ओके, हे झालं याचं वर्किंग. वर्किंग नंतर लक्ष द्या मेन, आता काय हे तर झालं इथं, याच्यानंतर काय असते बघा पाठ. कन्स्ट्रक्शन झालं, आता वर्किंग झालं, याच्यानंतर तुम्हाला माहिती पाहिजे सेल रिएक्शन. बघा महत्वाचा क्वेश्चन, सेल रिएक्शन कशा होतील? दोन पार्ट झाले, नेक्स्ट आहे सेल रिएक्शन.
तुम्ही याला ए आणि बी किंवा याला सी लिहू शकता. नेक्स्ट आहे सेल रिएक्शन्स. आता याच्यामध्ये रिएक्शन्स कोणत्या होतील तर आपण बघू रिएक्शन्स होत असताना ऍट एनोड कोणती रिएक्शन होते आणि ऍट कॅथोड कोणती रिएक्शन होते. बघा ऍट एनोड कोण आहे, एनोड हा आहे दिसतो एनोड. याच्याकडे कोण गेलेला आहे, याच्याकडे गेला सीएल निगेटिव्ह. बघा काय होते रिएक्शन कशा होतात. हे झालं वर्किंग. वर्किंग नंतर याच्यामध्ये काय होतं सेल रिएक्शन होतं. सेल रिएक्शन मध्ये तुम्ही काय म्हणसाल. बघा सेल रिएक्शन, या सेल रिएक्शन मध्ये तुमच्या काय लक्षात येईल की बाबा सीएल निगेटिव्ह कोणाकडे अट्रॅक्ट झाला एनोड. तर आता एनोड वर कोणती रिएक्शन होती मी ऑलरेडी लिहून दिलं, एनोड ऑलवेज अंडरगोज ऑक्सिडेशन. जर सीएल निगेटिव्ह या एनोड कडे जात असेल अट्रॅक्ट होत असेल, का बरं अट्रॅक्ट होत असेल, पॉझिटिव्ह चार्ज आहे सीएल वर निगेटिव्ह चार्ज आहे. हा सीएल निगेटिव्ह जर एनोड कडे अट्रॅक्ट होत असेल तर याच्यावर कोणती प्रोसेस होईल, ऑफकोर्स ऑक्सिडेशन होईल. कसं होईल, कारण आपल्याला माहिती आहे एनोड ऑलवेज अंडरगोज ऑक्सिडेशन. सो ऍट एनोड कोणती रिएक्शन होते, व्हेन ट्वाइस सीएल निगेटिव्ह अट्रॅक्टेड टुवर्ड्स एनोड देन व्हाट्स हॅपन, इट कन्वर्टेड इनटू क्लोरीन गॅस. ट्वाइस सीएल निगेटिव्ह कन्वर्टेड टू क्लोरीन गॅस बाय लॉस ऑफ टू इलेक्ट्रॉन्स. आणि तुम्हाला माहिती आहे एनोड वर जेव्हा हे दोन सीएल निगेटिव्ह गेले आणि दोन सीएल निगेटिव्ह गेल्यानंतर त्यांचं कन्व्हर्शन झालं क्लोरीन गॅस मध्ये आणि तिथं मिळाला टॉइस इलेक्ट्रॉन, म्हणजे याने इलेक्ट्रॉन लॉस केले. आता इकडे लक्ष द्या, क्लोरीननी लॉस केलेले इलेक्ट्रॉन्स कोण ऍक्सेप्ट करते ही बॅटरी. बघा क्लोरीन कन्वर्ट इंटू क्लोरीन गॅस, क्लोरीन गॅस म्हटल्यानंतर इथून एक गॅस निघेल लक्षात ठेवा, हा असा लिबरेट होताना दिसेल तुम्हाला. हा लिबरेट होताना गॅस कोणता असेल, हा असेल क्लोरीन गॅस. हा लिबरेट होऊन राहिला इथून. बघा सीएल निगेटिव्ह, सीएल निगेटिव्ह कन्वर्ट टू क्लोरीन गॅस सीएल टू. हा क्लोरीन गॅस इथून हा निघत आहे लक्षात ठेवा. हा पेलोइश, पेल येलो कलरचा, वेलोइश वगैरे किंवा पेल ग्रीनिश कलरचा असतो. तर हा जो आहे ना हा क्लोरीन गॅस इथून निघून राहिला. बघा या एनोड जोडून कोण निघत आहे, क्लोरीन गॅस निघून जात आहे. पण त्याने इलेक्ट्रॉन्स पण दिले ना, तर हे इलेक्ट्रॉन्स कोण ओढून घेते, कोण सब करते, ओढून कोण घेते, बॅटरी. बॅटरीने इलेक्ट्रॉन्स एनोड जोडचे ओढले, कोणाकडे गेले, बॅटरीकडे गेले. बॅटरीकडून कोणाकडे इलेक्ट्रॉन चाललेले आहेत, हे जे इलेक्ट्रॉन्स होते जे या एनोडनी दिले होते, हे इलेक्ट्रॉन्स कोणाला ट्रान्सफर झाले, कॅथोडला ट्रान्सफर झाले, इकडे वापस आले. आता आलेले इलेक्ट्रॉन्स कोणाकडे आले, बघा कॅथोडकडे. काय झालं मी पुन्हा रिपीट करतो, सोल्युशन मधला सीएल निगेटिव्ह कोणाकडे अट्रॅक्ट झाला, एनोडकडे. एनोडकडे अट्रॅक्ट झाल्यानंतर त्यांनी प्रोसेस दाखवली, ट्वाइस सीएल निगेटिव्ह अट्रॅक्टेड टुवर्ड्स एनोड देन इट अंडरगोज ऑक्सिडेशन बाय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. त्याच्यामुळे काय झालं, सीएल निगेटिव्ह सोल्युशन मधले सीएल निगेटिव्ह या एनोड जोडत राहतील, क्लोरीन गॅस मध्ये कन्वर्ट होत राहतील. क्लोरीन गॅस मध्ये कन्वर्ट झाले, पण क्लोरीन गॅस मध्ये तर हा चालला क्लोरीन गॅस लिबरेट होऊन राहिला, इथे निघून राहिला. पण त्याने जे इलेक्ट्रॉन लॉस केलेले ते इलेक्ट्रॉन्स या बॅटरीने ओढून घेतले, कोणाजून एनोड जोडून, एनोड जोडून ओढले, बॅटरीने सक केले, कोणाला दिले, कॅथोडला. सो बॅटरी ऍक्ट्स एज अ इलेक्ट्रॉन पंप, लक्षात ठेवा. बॅटरी ऍक्ट्स एज अ इलेक्ट्रॉन पंप. कसं पंप माहितीये ना, आपल्याकडे मोटर पंप असते, पाणी ओढते, पाणी पुढे देते, पाणी ओढते पाणी, किंवा विहिरीत वगैरे असेल तर पाणी ओढते समोर देते. तसं हे हा इलेक्ट्रॉन ओढते आणि इकडे कोणाला देते, कॅथोड. सो व्हॉट इज बॅटरी, बॅटरी ऍक्ट्स एज अ इलेक्ट्रॉन पंप विच सक द इलेक्ट्रॉन फ्रॉम द एनोड अँड प्रोव्हाइड टू द कॅथोड. हे दिले कॅथोडला. आता कॅथोडवर कोण आहे, कॅथोडकडे कोण चालले, येणे चालले. सो ट्वाइस येणे पॉझिटिव्ह कोणाकडे गेला, आता मी ट्वाइस ह्याच्यासाठी दिलं रिएक्शन बॅलन्ससाठी. एनए पॉझिटिव्ह, एनए पॉझिटिव्ह कोणाकडे अट्रॅक्ट झाले, या कॅथोडकडे, कारण याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे. कॅथोडकडे अट्रॅक्ट झाले, पण कॅथोडकडे हा इलेक्ट्रॉन्स आलेला आहे. ऍक्च्युली हा इलेक्ट्रॉन्स कोणी दिला, कलर मध्ये लिहून दिलंय तुम्हाला, कोणी दिला होता, हा क्लोरीनने दिलेला होता. क्लोरीनचा इलेक्ट्रॉन्स इकडे आला, म्हणजे क्लोरीनने लॉस केलेले इलेक्ट्रॉन्स इकडे आलेले आहेत दोन. आता भरपूर सारे इलेक्ट्रॉन्स येत राहतात, भरपूर सारे आहे, फक्त रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी दोन दिले. तर एनए पॉझिटिव्ह इकडे आला, याने काय केलं, कॅथोड जोडला, जो आलेला इलेक्ट्रॉन्स आहे कॅथोडकडे बॅटरीकडून किंवा इकडून आलेला जो इलेक्ट्रॉन्स आहे तो ओढून घेतला आणि कन्व्हर्टेड टू ट्वाइस एनए. म्हणजे इथं सोडियम डिपॉझिट झाला, हा सोडियम जमा होऊन राहिला, हा आहे एनए डिपॉझिटेड. बघा इथं क्लोरीन लिबरेट झाला आणि सोडियम डिपॉझिट होऊन राहिला, इथं मिळाला तुम्हाला सोडियम आयन्स. सोडियम पॉझिटिव्ह या कॅथोडकडे अट्रॅक्ट झाले, आलेल्या इलेक्ट्रॉन्सला ओढून घेतलं, हे इलेक्ट्रॉन्स इकडून आलेले आहेत असे, या इलेक्ट्रॉन्सला घेऊन घेतलं आणि एनए पॉझिटिव्ह कन्व्हर्टेड इन टू एनए. ओके, ही झाली रिएक्शन ऍट एनोड ऑक्सिडेशन ऍट कॅथोड रिडक्शन. ओव्हरऑल प्रोसेस काय आहे, पूर्ण सेल रिएक्शन काय आहे, ज्याला सेल रिएक्शन म्हणतात, तुम्हाला माहिती आहे
सेल रिएक्शन म्हणजे दोघांचे ऍडिशन कारण रिडॉक्स रिएक्शन असते सेल रिएक्शन म्हणजे इथं कोणती रिएक्शन आहे रिडॉक्स रिएक्शन व्हाय इट इज ऑक्सिडेशन इट इज रिडक्शन हे ऑक्सिडेशन आहे हे रिडक्शन आहे इथं कोणती रिएक्शन मिळेल रिडॉक्स रिएक्शन मिळेल कोणती असेल टॉइस इलेक्ट्रॉन गेट कॅन्सल सारखे आहेत काय मिळेल सांगा बरं व्हाट इज रिडॉक्स रिएक्शन इथून चालू करतो टॉइस एन ए पॉझिटिव्ह प्लस टॉइस सी एल निगेटिव्ह ऍक्च्युली हे काय आहे हे एन ए सी एल आहे मोल्टन एन ए सी एल याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास केली काय प्रोडक्ट काय मिळाला तुम्हाला मिळाला टॉइस एन ए प्लस सी एल टू गॅस हा गॅस आहे टॉइस सोडियम म्हणजे काय इथं मिळाला सोडियम आणि इथं आहे क्लोरीन गॅस बर बघा फायनल रिएक्शन काय झालं जेव्हा तुम्ही मोल्टन एन ए सी एल मधून इलेक्ट्रिसिटी पास केली तेव्हा तुम्हाला काय भेटला सोडियम आणि क्लोरीन याचा अर्थ तुम्हाला इथं रिझल्ट काय मिळाला ह्याचं झालं सेल रिएक्शन व्हॉट इज द फायनल रिझल्ट रिझल्ट काय आहे तुम्हाला सांगतो फायनल रिझल्ट काय आहे इलेक्ट्रोलिसिसचा फायनल रिझल्ट काय वर्किंग तर तुम्हाला समजलं या रिएक्शनचा इथं मोल्टन एन ए सी एल चा जो रिझल्ट आहे तो काय व्हॉट इज द रिझल्ट फायनल काय रिझल्ट बघा व्हेरी सिंपल वन पहिला रिझल्ट आहे येलो कलर किंवा तो क्लोरीन गॅस असतो क्लोरीन गॅस इज लिबरेटेड किंवा इव्हॉल्ड येतो क्लोरीन गॅस इज इव्हॉल्ड ऍट कुठे इव्हॉल्ड झाला बघा रिझल्ट काय या केसमध्ये क्लोरीन गॅस काय झाला इव्हॉल्ड ऍट एनोड आणि दुसरा रिझल्ट काय सोडियम सॉलिड आहे सोडियम डिपॉझिटेड ऍट अ कॅथोड हे विसरू नका हा फायनल रिझल्ट आहे व्हॉट इज द रिझल्ट ऑफ द रिएक्शन रिझल्ट आहे या होल प्रोसेस मध्ये मी जर या एनएसीएल मध्ये इलेक्ट्रिसिटी पास केली इफ यू हॅव टू पास द इलेक्ट्रिसिटी इंटू द मोल्टन एनएसीएल देन व्हॉट्स हॅपन मोल्टन एनएसीएल मधून इलेक्ट्रिसिटी पास केली तुम्हाला इथं क्लोरीन गॅस लिबरेट होताना दिसतो क्लोरीन गॅस इज लिबरेटेड ऍड सोडियम प्युअर सोडियम इज डिपॉझिटेड सोडियम डिपॉझिटेड ऍट कॅथोड प्युअर सोडियम डिपॉझिटेड ऍट कॅथोड म्हणजे याचा अर्थ काय व्हॉट इज इलेक्ट्रोलिटिक सेल विच कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू केमिकल एनर्जी तुम्ही जेव्हा याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास केली मोल्टन एन ए सी एल मधून तर आपल्याला भेटला प्युअर क्लोरीन जो लिबरेट झाला आणि प्युअर सोडियम जो डिपॉझिट झाला कुठं डिपॉझिटेड ऍट कॅथोड या कॅथोडची साईज थोडीशी मोठी होते कारण इथं सोडियम डिपॉझिट होत राहते आता आपण कार्बनच काय घेतला इथं इलेक्ट्रोड कारण हा कार्बन आणि हा सोडियम काही रिएक्शन दाखवणार नाही म्हणून इलेक्ट्रोड जे असतात ते ग्राफाइट पासून बनलेले असतात जे रिएक्शन दाखवत नाही सोडियम सोबत सो व्हेरी सिंपल क्रायटेरिया व्हॉट्स हॅपन हियर सो बॅटरी इफ यू हॅव टू पास द इलेक्ट्रिसिटी इन टू द मोल्टन एन एस देन देअर इज क्लोरीन गॅस इज इव्हॉल्ड ऑर लिबरेटेड अँड सोडियम सॉलिड इज डिपॉझिटेड इज द फायनल रिझल्ट ऑफ इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन एन एस पण लिहिसाल कसं पहिले लिहितात कन्स्ट्रक्शन नंतर लिहितात वर्किंग नंतर लिहितात सेल रिएक्शन आणि फायनल लिहितात काय रिझल्ट हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल हा झाला फायनल रिएक्शन आता इकडे लक्ष द्या सिंपल आहे दुसरी प्रोसेस तुम्हाला इझिली इथं सांगून देतो बस पाच मिनिटाचं काम आहे समजलं असेल तुम्हाला याच्या नंतर आपल्याला काय करावं लागते आपल्याला लिहावं लागते दुसरा नंबर आहे बघा सेकंड इलेक्ट्रोलिसिस ऑफ बघा हे मोल्टन होत इथं आहे एक्वियस एनएसीएल काय फरक पडतो इलेक्ट्रोलिसिस ऑफ एक्वियस एनएसीएल मध्ये काय फरक पडतो इकडे लक्ष द्या शॉर्टकट तुम्हाला लिहायचं सेमच आहे फक्त मी तुम्हाला इथं ओरली सांगून देतो एक्वियस एनएसीएल आहे हा काय होता हा मोल्टन एनएसीएल होता आपल्याला एक्वियस एनएसीएल पाहायचं आहे आता एक्वियस आणि मोल्टन मध्ये फरक आहे काय फरक आहे मोल्टन हा प्युअर एनएसीएल होता एक्वियस त्याच्यात पाणी आहे काय करावं लागेल बघा तुम्हाला कन्स्ट्रक्शन करावं लागेल कन्स्ट्रक्शन कसं लिहितं तुम्हाला माहित आहे सेम पद्धत आहे कन्स्ट्रक्शनची कन्स्ट्रक्शन मध्ये सेम प्रोसेस आहे एक कंटेनर घ्यायचं त्याच्यामध्ये तुम्हाला दोन इलेक्ट्रोड पुट करायचे आहे सेमच पद्धत आहे ते कन्स्ट्रक्शन सेमच लिहिसाल तुम्ही हे झाले दोन याला कशाला अटॅच करायचं आहे इट इज अटॅच टू बॅटरी ठीक आहे
हा होता है आपला एक इलेक्ट्रोड, हा आहे दुसरा इलेक्ट्रोड, हा होता है एनोड। तुम्ही वेगवेगळे घेऊ शकता, वाटलंस तर हा मगाशी कॅथोड घेतला होता, इकडे कॅथोड घेऊ, हा आहे कॅथोड, काही प्रश्न नाही आहे, कोणी कुठेही घेऊ शकता। हा आहे एनोड, ठीक आहे। दोन इलेक्ट्रोड घेतले, नाव दिले जाते इलेक्ट्रोड्स, कार्बन म्हणा किंवा ग्राफाइट इलेक्ट्रोड्स आहे। बर, हे दोन इलेक्ट्रोड्स आहेत, याच्यामध्ये काय धरायचंय तुम्हाला आता? ऑफकोर्स याच्यामध्ये जो आहे ना, सिंपल आहे, याच्यामध्ये जो भरसा ना हा असेल एक्वियस एनएसीएल। हे लक्षात ठेवा, पहिल्या केसमध्ये मोल्टन एनएसीएल होता, डायग्राम तशीच आहे, सर्व तसंच आहे। इथं काय एक्वियस एनएसीएल आहे, पाण्यातला एनएसीएल आहे। बरं, आता याचं कन्स्ट्रक्शन कसं होईल? कन्स्ट्रक्शन मध्ये काय दिसत, हियर टू इलेक्ट्रोड्स, हियर टू कार्बन और ग्राफाइट इलेक्ट्रोड्स आर प्रेझेंट विच आर डीप इनटू द एक्वियस एनएसीएल, नाउ दीज टू इलेक्ट्रोड्स आर अटॅच टू बॅटरी। हे झालं कन्स्ट्रक्शन। व्हॉट इज वर्किंग व्हेन द इलेक्ट्रिसिटी इज पास थ्रू द एक्वियस एनएसीएल, लक्षात ठेवा, व्हेन द इलेक्ट्रिसिटी इज पास थ्रू द एक्वियस एनएसीएल देन एनएसीएल डिसोसिएट इनटू एनए पॉझिटिव्ह प्लस सीएल निगेटिव्ह। पुन्हा तेच एक्वियस एनएसीएल, बघा वर्किंग तेच असेल, व्हेन इलेक्ट्रिसिटी इज पास थ्रू द एनएसीएल। तसे तुम्हाला माहित आहे पाण्यात एनएसीएल टाकल्याबरोबर हे इलेक्ट्रिसिटीची पण काही गरज राहत नाही, ऑलरेडी इट इज प्रेझेंट। व्हेन द इलेक्ट्रिसिटी इज पास थ्रू द मोल्टन एनएसीएल तेव्हा एनएसीएल इज कनेक्टेड टू एनए पॉझिटिव्ह आणि सीएल निगेटिव्ह, तो तसाही ऑलरेडी प्रेझेंट असतो एक्वियस मध्ये। सो एनए पॉझिटिव्ह आणि सीएल निगेटिव्ह देन व्हॉट्स हॅपन, एनए पॉझिटिव्ह सांगा आणि कोण आहे सीएल निगेटिव्ह, हियर एनए पॉझिटिव्ह अट्रॅक्टेड टुवर्ड्स कॅथोड, सीएल निगेटिव्ह अट्रॅक्टेड टुवर्ड्स एनोड। सेम प्रोसेस आहे या एक्वियस सोल्युशन मध्ये, या पाण्यामध्ये कोण कोण प्रेझेंट आहे, एनए पॉझिटिव्ह सीएल निगेटिव्ह प्लस वॉटर प्लस एस टू पण प्रेझेंट आहे, वॉटर आहेच ना। तर एनए पॉझिटिव्ह कोणाकडे अट्रॅक्ट होईल, कॅथोड कडेच अट्रॅक्ट होईल। वर्किंग मध्ये काय दिसत, व्हेन द इलेक्ट्रिसिटी इज पास थ्रू द एक्वियस एनएसीएल देन एनए पॉझिटिव्ह अट्रॅक्टेड टुवर्ड्स कॅथोड अँड सीएल निगेटिव्ह अट्रॅक्टेड टुवर्ड्स एनोड। प्रश्नच नाहीये, जशी आहे तसं लिहायचं आहे। इथं आहेत मेन सेल रिएक्शन, सेल रिएक्शन कुठे होता, आता हा कॅथोड इथं थोडस कमी करतो, सेल रिएक्शन कुठे होते माहित आहे का, ऍट एनोड आणि दुसरी असते ऍट कॅथोड, बघा इकड्या लक्षात ठेवा। व्हॉट इज ऍट एनोड, आता एनोड वर कोण चाललं, एनोड कडे कोण चालला, क्लोरीन निगेटिव्ह चालला एनोड वर, ठीक आहे, क्लोरीन निगेटिव्ह चालला एनोड वर, आणि एनोड वर रिएक्शन कोणती होती, ऑलवेज ऑक्सिडेशन। पुन्हा रिएक्शन सेमच होईल, टॉईस सीएल निगेटिव्ह, टॉईस सीएल निगेटिव्ह कन्व्हर्टेड इंटू, बघा टॉईस सीएल निगेटिव्ह म्हणजे सीएल निगेटिव्ह सीएल निगेटिव्ह आयन्स एनोड कडे चालले, नाईट अंडरगोज ऑक्सिडेशन, टॉईस सीएल निगेटिव्ह कन्व्हर्टेड इंटू क्लोरीन गॅस बाय लॉस ऑफ टू इलेक्ट्रॉन्स। आता हा क्लोरीन कोणत्या स्टेट मध्ये बाहेर निघतो बघा, बरं इथून क्लोरीन गॅसच्या स्टेट मध्ये बाहेर निघतो, हा असतो क्लोरीन गॅस सीएल टू गॅस जो बाहेर निघत आहे, बघा हा आहे क्लोरीन गॅस निघत आहे बाहेर सीएल टू गॅस, ठीक आहे, हा क्लोरीन गॅस बाहेर निघत आहे, कोणा जोडून एनोड जोडून, पण कन्वर्शन काय झालं, सीएल निगेटिव्ह कन्वर्ट टू क्लोरीन गॅस बाय लॉस ऑफ टू इलेक्ट्रॉन्स, ओके। आता कॅथोड वर कोणती रिएक्शन होईल, इथं गडबड आहे, विद्यार्थ्यांना काय वाटतं की एनए पॉझिटिव्ह इथं अट्रॅक्ट झाला, इथं कॉम्पिटिशन आहे, आता बघा इथं काय गडबड आहे, हा एनए पॉझिटिव्ह समजा इलेक्ट्रॉन्स ऍक्सेप्ट करू शकते आणि कशात कन्वर्ट होऊ शकते, ट्वाइस एनए म्हणजे सेम रिझल्ट पहिल्या केस सारखा, पण इथं आणखी कोण प्रेझेंट आहे, इथं वॉटर पण प्रेझेंट आहे, हे वॉटर पण काय करू शकते माहित आहे का, इलेक्ट्रॉन्स ऍक्सेप्ट करू शकते, वॉटर इज ऑल्सो ऍक्ट ऍज ए इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय, वॉटर इज ऑल्सो ऍक्ट ऍज ए ऑक्सिडायझिंग एजंट, दॅट इज इट अंडरगोज रिडक्शन। या वॉटर मध्ये पण बघा, पहिल्या केस मध्ये मोल्टन एनएसीएल मध्ये कॉम्पिटिशन नव्हतं, वॉटर नव्हतं, इथं वॉटर पण आहे, आता वॉटर पण आहे, सोडियम पण आहे, क्लोरीनने काय केलं लक्ष द्या, क्लोरीनने ऑक्सिडेशन मध्ये भाग घेतला ऍज इट इज, हे इलेक्ट्रॉन दिले, हे इलेक्ट्रॉन कोणाकडे जातात सांगा, हे इलेक्ट्रॉन जातात बॅटरीकडे, आपण पाहिलं बॅटरीकडून कोणाकडे जात असतात, कॅथोडकडे जात असतात, हा कॅथोड आहे, आणि हे इलेक्ट्रॉन आले इकडे, इकडे आल्यानंतर एक तर कोण गेला, एनए पॉझिटिव्ह इथं गेला डीप, तो अट्रॅक्ट झाला, आणि नंतर कोण गेला, वॉटर गेला, इथं एनए पॉझिटिव्ह पण गेला, वॉटर पण गेला, वॉटरची रिएक्शन काय होत असते माहिती आहे का, जनरली वॉटरची रिएक्शन होते एच टू गॅस प्लस ट्वाइस ओएच निगेटिव्ह, बघा ही झाली रिएक्शन, हे कोणाची आहे, वॉटरची, बघा हे पण रिडक्शन आहे, हे पण रिडक्शन आहे, इथं कॉम्पिटिशन आहे, समजून घ्या,
पहिल्या केस मध्ये कॉम्पिटिशन नव्हती, इथं एनए पॉझिटिव्ह आला, इथं वॉटर पण आहे, मग कोण्यामध्ये रिडक्शन होईल? तर लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही याचं ऑक्सिडेशन स्टेट पोटेन्शियल शिकसाल पुढे, ऑक्सिडेशन स्टेट पोटेन्शियल शिकू आपण, तर याचं येते नियर अबाउट 2.7 व्होल्ट नियर अबाउट, आणि याचं असते -0. समथिंग, आता एक्झॅक्ट नाहीये. तर लक्षात ठेवा, याचं यादी बघा काय असते माहितीये का, एखादी प्रोसेस रिडक्शन किंवा ऑक्सिडेशन मध्ये भाग घेत असेल तर त्याचं हे ऑक्सिडेशन पोटेन्शियल किंवा रिडक्शन पोटेन्शियल असते किंवा हे पोटेन्शियल असते. म्हणजे बघा किती प्रमाणात इलेक्ट्रिसिटी तयार करते त्याचं हे पोटेन्शियल असते. आणि एक लक्षात ठेवा, पुढे शिकवणार मी तुम्हाला, ज्याचं पोटेन्शियल जास्त असते ना तो असते त्याच्यामध्ये प्रोसेस होते रिडक्शन. लक्षात ठेवा मी काय म्हणतो, इट ऍक्ट्स एज ऑक्सिडायझिंग एजंट. हे पोटेन्शियल ज्याचं जास्त असते, आता या पोटेन्शियल बद्दल आपण पुढे डिस्कस करू, ज्याचं पोटेन्शियल जास्त असते तो फेवरेबल असते रिडक्शन प्रोसेस मध्ये. तर तुमच्या लक्षात येते का, एनएचं आहे -2. याचं ही प्रोसेस होत असताना -2.7 किंवा 2.7 समथिंग आहे, आणि वॉटरचं प्रोसेस होत असताना रिडक्शन होत असताना किती आहे, -0.8. आता तुम्हाला माहिती आहे मायनसची व्हॅल्यू जेवढी जास्त तेवढी लहान, म्हणजे याचा अर्थ काय, ही व्हॅल्यू लहान आहे ही जास्त आहे. आणि मी काय सांगितलं, ज्याचं पोटेन्शियल जास्त असते हे तो इझिली रिडक्शन मध्ये भाग घेते. तर मग याचा अर्थ काय झाला, इथं कॉम्पिटिशन मध्ये येणे पण इलेक्ट्रॉन घेतो, वॉटर पण इलेक्ट्रॉन घेऊ शकते, मग घेईल कोण, वॉटर. वॉटर हा स्ट्रॉंगली रिडक्शन प्रोसेस दाखवते त्या सोडियम, म्हणजे सोडियमचं पत्तं कट झालं. मग प्रोसेस काय होईल, प्रोसेस होते ट्वाइस H2O एक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन्स. सोडियम कडे रिएक्शन होते कारण सोडियमला इझिली तो ऑक्सिडेशन मध्ये रिडक्शन मध्ये भाग नाही घेऊ शकत. ट्वाइस H2O ट्वाइस इलेक्ट्रॉन. आता काय होईल, मी पहिले सांगितलं कन्वर्टेड इंटू H2 गॅस प्लस ट्वाइस OH निगेटिव्ह, ही झाली ओव्हरऑल रिएक्शन. ओव्हरऑल म्हणजे रिडक्शन रिएक्शन. आता सांगा सेल रिएक्शन काय, हे समजून घ्या. वॉटरच्या मध्ये काय रिडक्शन झालं, वॉटर इज फेवरेबल फॉर रिडक्शन दॅन सोडियम. सेल रिएक्शन काय होईल, दोन इलेक्ट्रॉन गेट कॅन्सल, तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे इथे रिएक्शन कोणामध्ये झाली, ट्वाइस Cl निगेटिव्ह. बघा रिएक्शन कोणामध्ये झाली, ट्वाइस Cl निगेटिव्ह प्लस इकडे लिहून देतो खाली ट्वाइस H2O, हे दोघं आहे. म्हणजे रिएक्शन सोडियम मध्ये नाही झाली, क्लोरीन आणि वॉटर मध्ये झालेली रिएक्शन आहे. कन्वर्टेड इंटू क्लोरीन गॅस प्लस हायड्रोजन गॅस प्लस ट्वाइस OH निगेटिव्ह. तुमच्या लक्षात येते का, या सोल्युशन मध्ये वॉटर पासून OH निगेटिव्ह तयार झाला. OH निगेटिव्ह आणि हा ऍज इट इज राहिलेला NA पॉझिटिव्ह काय तयार करू शकते, आहे ना NA पॉझिटिव्ह, हे दोघं मिक्स होऊन काय तयार करू शकतात, NaOH. हे फायनल रिझल्ट आहे. बर रिझल्ट काय असेल सांगा बरं. तर तुमच्या लक्षात आलं का, इथं कोण तयार झाला, NA नाही, वॉटर कोणाकडे अट्रॅक्ट झाला असेल, या कॅथोड जवळ गेला असेल इलेक्ट्रॉन, या कॅथोड जवळचे इलेक्ट्रॉन वॉटरने घेतले हे बघा, आणि काय पास केला, इथून कोण बाहेर निघाला, इथून बाहेर काय निघालेला आहे, इथून बाहेर निघालेला आहे विच गॅस, हायड्रोजन गॅस. फायनल रिझल्ट काय, पहिला क्लोरीन गॅस लिबरेटेड ऍट, शॉर्टकट आहे क्लोरीन गॅस लिबरेटेड ऍट एनोड रिझल्ट. सेकंड रिझल्ट, इथं हायड्रोजन गॅस निघाला, बघा सोडियम डिपॉझिट नाही झाला, इथं काय निघाला, हायड्रोजन गॅस ऍट कॅथोड. म्हणजे तुमचा रिझल्ट काय आहे, क्लोरीन गॅस लिबरेटेड ऍट एनोड ऍट हायड्रोजन गॅस लिबरेटेड ऍट कॅथोड. आणि तिसरा NaOH इज फॉर्म. या होल प्रोसेस मध्ये नेमका कोण तयार झाला, हा OH निगेटिव्ह फायनलचा, आणि इथं NA पॉझिटिव्ह जसे आहे तसं आहे, हे दोघं मिळून काय तयार झाला, NaOH. हे आहे तुमचे रिझल्ट. रिपीट करतो थोडस एका मिनिटात, सेल एक पहिले इलेक्ट्रोलिटिक सेल घ्या, त्याच्यामध्ये ऍक्विअस NaCl टाका, ऍक्विअस NaCl म्हणजे पाण्यामध्ये असेल. प्रश्न काहीच नाही, एनोडवर तर काही डिफिकल्टी नाही, क्लोरीन ऑक्सिडेशन प्रोसेस दाखवली, मेन डिफिकल्टी आहे ऍट कॅथोड. कॅथोडवर कॉम्पिटिशन आहे, NA म्हणते मी रिडक्शन मध्ये भाग घेणार, वॉटर म्हणते मी घेणार, बाजी कोण मारणार, H2O. इट इझिली अंडरगोज काय रिडक्शन. ते कसं येतं, ते इलेक्ट्रॉन त्या व्होल्टेजवर डिपेंड करते, त्याला स्टँडर्ड व्होल्टेज, स्टँडर्ड पोटेन्शियलवर डिपेंड करते, याचं स्टँडर्ड पोटेन्शियल चांगलं असते NA पेक्षा. सो इट इझिली अंडरगोज रिडक्शन. ही प्रोसेस झाल्यानंतर रिझल्ट काय आहे, हे झालं तुमचं सर्व प्रोसेस, म्हणजे सोडियमला कॉम्पिटिशन करून हा मिळाला. पण होते काय, आता क्लोरीन आहे नंतर कॅथोड आहे, होते काय इथं बघा, एक इथं फायनल रिझल्ट काय, फायनल म्हणजे क्लोरीन गॅस काय होते लिबरेट होते ऍड आणून, हायड्रोजन गॅस ऍड कॅथोड लिबरेट झाला, आणि NaOH इज फॉर. इथे एक कन्सेप्ट येते ओव्हर व्होल्टेज, तो तुमच्या सिलॅबसच्या बियॉन्ड आहे, पण ओव्हर व्होल्टेज बद्दल सांगतो. हा NA इथं कॉम्पिटिशन करते,
आणि हा एन ए इथं कॉम्पिटिशन करते. जर समजा ही प्रोसेस करण्यासाठी काय बघा, नॉर्मल प्रोसेस करण्यासाठी जर मला 2 व्होल्ट इलेक्ट्रिसिटी लागत असेल, पण या कॉम्पिटिशन मुळे काय मला इथं आणखीच एक्स्ट्रा एनर्जी इलेक्ट्रिसिटी याच्यात पास करावी लागते. बघा ही प्रोसेस करण्यासाठी म्हणजे मी एक्वियस एनएसीएल मधून इलेक्ट्रिसिटी पास केली तर मला नॉर्मली कोण भेटला पाहिजे, क्लोरीन आणि हायड्रोजन गॅस भेटेल. पण याच्यासाठी जर मला 2 व्होल्ट करंट लागत असेल, पण इथं सोडियम कॉम्पिटिशन करते त्याच्यामुळे मला इथं जास्त व्होल्टेज अप्लाय करावं लागतं, त्याला म्हणतात ओव्हर व्होल्टेज. तुमच्या सिलेबसला नाही येते, म्हणजे ज्या ठिकाणी रिक्वायर्ड पेक्षा जास्त व्होल्टेज द्यावं लागत असेल त्याला म्हणतात ओव्हर